दूताचा मरेला संदेश. प्रभूच्या दूताने मरेला संदेश दिला आणि ती पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भवती झाली. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. पहा, मी प्रभूची दासी आहे, तुझ्या शब्दाप्रमाणे माझ्या ठाई हो. नमो कृपा पूर्ण मरिये, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापियांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. देव शब्द मनुष्य झाला आणि आम्हामध्ये राहिला. नमो कृपा पूर्ण मरे, प्रभू तुझ्या ठाई आहे. धन्य तू स्त्रियामध्ये आणि धन्य तुझ्या उदराचे फळ येशू. हे पवित्र मरिये, देवाचे माते, आम्हा पापल्यांसाठी आता आणि आमच्या मरणाच्या वेळी विनंती कर. आमेन. ख्रिस्ताने दिलेल्या वचनास आम्ही पात्र व्हावे म्हणून हे पवित्र देवमाते, आम्हासाठी विनंती कर. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तुझ्या पुत्राच्या देहधारणाचा संदेश दूताने आम्हाला दिला. त्याच्या दुःख सहनाच्या व क्रूसाच्या द्वारे आम्हाला पुनरुत्थानाचे वैभव मिळावे म्हणून आमची मने तुझ्या कृपेने संपन्न कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन. आजची ही पवित्र मिसा शुद्धिस्थानातील आत्म्यासाठी, स्वर्गवासी पास्कल रॉड्रिग्स ह्यांच्या आत्म्यासाठी व एलिसिया लोपीजच्या वाढदिवसानिमित्त देवाचे आभार मानण्यासाठी अर्पण करण्यात येत आहे. पिता, पुत्र व पवित्र आत्मा ह्यांच्या नावे आमेन. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वराचं प्रेम व पवित्र आत्म्याचा गोड सहवास तुम्हाबरोबर असो. आणि तुम्हाबरोबर सुद्धा. ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनीनो, आज ख्रिस्त सभा स्कॉटलंडची संत मार्गारेट हिची स्मृती साजरी करीत आहे. पावित्र्यानं भरलेली, पवित्र जीवन जगणारी आणि येशूवर विश्वास ठेवणारी आपल्याला आजच्या उपासनेमध्ये देखील परमेश्वर विश्वासाचं वरदान जे आहे त्याचा उपयोग करण्यासाठी पाचारण करीत आहे. येशूवर विश्वास ठेवणारा कधीही निराश होत नाही. आणि म्हणूनच ह्या पवित्र रहस्यामध्ये सहभागी होत असताना आपण स्वतःच्या जीवनावर चिंतन करूया की मी खरोखर आनंदी आहे का. जर मी आनंदी नसेल तर माझा विश्वास कुठेतरी कमी पडत आहे. पश्चातापी अंतकरणानं आपल्या पापांची देवाकडे कबुली देऊया.
एकत्र सर्वशक्तिमान परमेश्वराजवळ व तुम्हा बंधू भगिनीजवळ मी कबूल करतो की कल्पनाने शब्दाने कृतीने व हयगेने मी फार पापे केली आहेत. माझा फार मोठा अपराध. म्हणून मी नित्य कुमारी पवित्र मारिया सर्व देवदूत व सर्व संत ह्यांना व तुम्हा बंधू भगिनींना विनंती करतो की माझ्यासाठी आपल्या प्रभू परमेश्वराजवळ प्रार्थना करा. सर्व समर्थ परमेश्वर आपणावर दया करो. आपल्या पापांची क्षमा करून आपल्याला सर्वकालिक जीवनाकडे नेवो. आमेन. आपण प्रार्थना करूया. हे प्रभू, तू स्कॉटलंडच्या संत मार्गरेट हिच्या अंतकरणात गरिबीविषयी विशेष प्रेम निर्माण केलेस. आम्ही तिचे अनुकरण करावे व तुझ्या चांगुलपणाचे जिवंत चिन्ह बनावे म्हणून तिच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य कर. ही प्रार्थना आम्ही तुझ्याबरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात सर्व काळ जिवंत राहणारा व राज्य करणारा एकच परमेश्वर तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे करतो. आमेन. प्रकटीकरण या पुस्तकांतून घेतलेलं वाचन. देवाकडून येशू ख्रिस्ताला झालेले हे प्रकटीकरण आहे. ज्या गोष्टी लवकर घडून आल्या पाहिजेत ते आपल्या सेवकांना दर्शविण्याकरिता ते झाले आणि त्याने आपल्या दूताला पाठवून त्याच्याकडून आपला सेवक योहान याला कळवले. त्याने देवाच्या वचनाविषयी आणि येशू ख्रिस्ताविषयी म्हणजे त्याने जे जे पाहिले त्याविषयी साक्ष दिली. ह्या संदेशाचे शब्द वाचून दाखवणारे ते ऐकणारे आणि त्यात लिहिलेल्या गोष्टी पाळणारे धन्य होत, कारण समय जवळ आला आहे. आशियांतील 7 मंडळींना योहानाकडून जो आहे जो होता जो येणार आहे त्यापासून त्याच्या राजासनावर जे 7 आत्मे आहेत त्याच्यापासून इफिस येथील मंडळीच्या दूतांना लिहिले. जो आपला उजव्या हातात 7 तारे धारण करतो सोन्याच्या 7 समयामधून चालतो तो असे म्हणतो, तुझी कृत्य तुझे श्रम आणि तुझा धीर ही मला ठाऊक आहेत. तुला दुर्जन सहन होत नाही. जे प्रेषित नसतात आपण प्रेषित आहोत असे म्हणतात त्यांची परीक्षा तू केली आणि ते लबाड आहेत असे तुला दिसून आले. तुझ्या अंगी धीर आहे. माझ्या नावामुळे तू दुःख सोसले आहे आणि तू खचून गेला नाहीस. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली. याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त झाले आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस याची आठवण कर.
आणि पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर। हा प्रभूचा शब्द आहे। देवाचे आभार मानूया। प्रतिसाद विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खाव्या देईन। विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खायला देईन। जो मनुष्य दुर्जनाच्या मसलतीने चालत नाही, पापी जनांच्या मार्गात उभा राहत नाही आणि निंदकाच्या बैठकीत बसत नाही, तर परमेश्वराच्या नियमशास्त्रात रमतो, त्याच्या नियमशास्त्राचे रात्रंदिवस मनन करतो, तो धन्य। प्रतिसाद विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खायला देईन। जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लावलेले असते, ते आपल्या हंगामी फळ देते, त्याची पाने कोमजत नाही, अशा झाडासारखा तो आहे आणि जे काही तो हाती घेतो ते सिद्धीत जाते। प्रतिसाद विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खायला देईन। दुर्जन तसे नाहीत, ते वाऱ्याने उडणाऱ्या जाणाऱ्या भुशासारखे आहेत, कारण नीतिमानाचा मार्ग परमेश्वराला अवगत असतो पण दुर्जनाचा मार्ग विनाशाकडे जातो। प्रतिसाद विजयी जनांना मी जीवनाच्या झाडावरील फळ खायला देईन। जय घोष। हे परमेश्वरा, माझे नेत्र उघड, म्हणजे तुझ्या नियमशास्त्रांतील अद्भुत गोष्टी माझ्या दृष्टीस पडतील। प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा। लूक लिखित शुभवर्तमानातून घेतलेले वाचन। हे ख्रिस्त प्रभो तुझा गौरव असो। येशू यरिहो जवळ आला तेव्हा एक आंधळा भीक मागत वाटेवर बसला होता। त्याने जवळून चाललेल्या लोकसमुदायाचा आवाज ऐकून विचारले, हे काय आहे? त्यांनी त्याला सांगितले, येशू नाझरेतकर जवळून जात आहे। तेव्हा तो ओरडून म्हणाला, अहो येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा। तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून पुढे चालणाऱ्याने त्याला दटावले, तरी तो अधिकच ओरडून म्हणाला, अहो दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा। तेव्हा येशूने उभे राहून त्याला आपणाकडे आणण्याची आज्ञा केली। तो जवळ आल्यावर त्याने त्याला विचारले, मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभो मला पुन्हा दृष्टी येवो। येशू त्याला म्हणाला, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे। तत्क्षणी त्याला दृष्टी आली आणि तो देवाचा महिमा वर्णित त्याच्या मागे चालू लागला। तेव्हा सर्व लोकांनी हे पाहून देवाचे स्तवन केले। प्रभूचे हे शुभ वर्तमान। हे ख्रिस्ता तुझी स्तुती असो। ख्रिस्ताठाई जमलेल्या माझ्या प्रिय बंधू आणि भगिनींनो, प्रभू येशू ख्रिस्त यरिहोमध्ये आला आणि त्यावेळेला तिथं असलेला आंधळा जो आहे
तो येशूला खऱ्या अर्थाने ओळखतो. सुरुवातीला हे काय चाललेलं आहे हे त्याला माहीत नाही, तो आंधळा आहे. त्याला सांगण्यात येतं की नाझरेतकर येशू इथून जात आहे. नाझरेतकर येशू ही ओळख त्याला दिल्यानंतर तो खऱ्या अर्थानं येशूची जी ओळख ह्या जगामध्ये व्हायला पाहिजे ते तो प्रकट करत आहे. आणि तो सांगत आहे, अहो येशू दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. दाविदाचा पुत्र, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा तारणारा म्हणून, मसीहा म्हणून जगामध्ये येणार आहे हे जुन्या करारामध्ये अनेक संदेश त्यांनी भाकित केलेलं होतं. आणि ह्याची पूर्वकल्पना ह्या आंधळ्या माणसाला होती की दाविदाच्या घराण्यातून तारणारा मसीहा जन्माला येणार आहे. आणि नाझरेतकर येशू चाललेला आहे हे जेव्हा त्याला सांगितलं तेव्हा तो येशू हाच तारणारा आहे हे ह्या आंधळ्या माणसांनी ओळखलेलं होतं. जे डोळस आहेत त्यांना ते समजलेलं नव्हतं. आणि म्हणून माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, हा माणूस शारीरिकदृष्ट्या जरी आंधळा होता तरी आध्यात्मिक दृष्टीनं तो डोळस होता. आणि म्हणूनच प्रभू येशू ख्रिस्त आणि हा आंधळा माणूस जो आहे त्याच्यामध्ये जेव्हा संवाद सुरू होतो त्या संवादाच्या शेवटी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला काय सांगितलेलं आहे, तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने त्याला प्रश्न केलेला आहे की तुला काय हवं आहे, तुझी काय इच्छा आहे, मी तुझ्यासाठी काय करावं म्हणून तुझी इच्छा आहे. आणि त्यावेळेला त्या माणसाने निश्चितपणे सांगितलं की मला दृष्टी येवो. आणि मग प्रभू येशू ख्रिस्तानं त्याचा जो विश्वास आहे तो त्या लोकसमुदायापुढे पुढे प्रकट केलेला आहे की तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासामुळे तुला बरे केलेलं आहे. हो माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, ह्या संपूर्ण संवादातून आपल्याला एक गोष्ट स्पष्ट आहे की विश्वास ठेवण्यासाठी आपल्याला डोळेच असणं, कानच असणं इतकं महत्त्वाचं नाही, तर आंतरिक दृष्टी जी आहे ती अतिशय महत्त्वाची आहे. कारण आजच्या घडीला देखील आपण पाहतो की अनेकांना कान आहेत परंतु ते ऐकत नाहीत. आध्यात्मिक दृष्टिकोनातून बोलतो, अनेकांना डोळे आहेत परंतु ते पाहत नाहीयेत. अनेकांच्या अंगी धार्मिकता जी आहे ती फक्त ओठावरती असते. आणि म्हणून ख्रिस्त आज ह्या माणसाला बरं करत असताना आपल्याला एक महान संदेश देत आहे की शारीरिकदृष्ट्या जर आपण जरी धडधाकड असलो, सर्व प्रकारचे अवयव आपले इंटॅक्ट म्हणजेच जसे हवे आहेत तसे असले तरी देखील तो माणूस विश्वासाने भरलेला असेलच असं नाही, श्रद्धेनं भरलेला असेलच असं नाही. आणि म्हणून त्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे ते म्हणजे आपला आध्यात्मिक दृष्टिकोन. आपली आध्यात्मिक दृष्टी ही अतिशय महत्त्वाची आहे. हा आंधळा माणूस शारीरिकदृष्ट्या आंधळा होता परंतु आध्यात्मिक दृष्टीनं त्याला जो डोळसपणा आलेला होता त्यामुळे त्याला ज्या गोष्टींची आवश्यकता होती ती प्राप्त झालेली आहे. आज माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, जगामध्ये अनेक प्रकारची निराशा आहे, दुःख आहे, वेदना आहेत. सगळ्या गोष्टी असताना देखील आपल्या जीवनामध्ये ह्या गोष्टी काय येत आहेत, कारण कुठंतरी माझ्या प्रिय बंधू भगिनींनो आपण विश्वासामध्ये कमी पडत आहोत. आणि म्हणून विश्वासानं काय मागावं हे आपल्याला समजत नसतं, कोणतं वरदान आपण परमेश्वराकडे मागावं हे अनेक वेळेला आपल्याला ठाऊक नसतं. आणि म्हणून माणूस दुःखी होतो, माणूस निराश होतो, हतबल होतो, टेन्शनमध्ये येतो, ताणतणावामध्ये येतो. आणि म्हणून आजचा हा संदेश जो आहे तो आपल्या सर्वांसाठी चिंतन करण्यासाठी आहे की पहिली गोष्ट म्हणजे माझा देवावर पूर्ण विश्वास आहे का, मी येशूला तो तारणारा मसीहा म्हणून ओळखलेला आहे का. आणि जेव्हा मी येशूकडे येतो त्यावेळेला नक्की मी काय मागत असतो. आपल्याला एकदा काय मागायचं हे समजलं की आपोआप माणूस आनंदी होतो, आपोआप आपल्यामध्ये तो समाधान, ते समाधान जे आहे ते प्राप्त होत असते. आज आपण स्कॉटलंडची संत मार्गरेट हिची स्मृती साजरी करत आहोत. गरिबांसाठी तळमळ असलेली ही संत, माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आपल्या प्रत्येकासाठी एक प्रकारचं एक उदाहरण आहे की तिने डोळसपणे आजूबाजूला असलेल्या लोकांच्या गरजा ज्या आहेत त्या ओळखलेल्या होत्या.
आणि त्या गरजा पुरवत असताना माझ्या प्रिय बंधू भगिनीनो तिनं खऱ्या अर्थानं देवाला आपलं जीवन समर्पित केलेलं आहे. आपण आज डोळस बनूया. आपल्या आजूबाजूला पाहण्याचं आणि आपल्या आजूबाजूला विशेषतः जे गरजेत आहेत जे अडचणीत आहेत त्यांच्यापर्यंत आपल्याला पोहोचता यावं आणि त्याद्वारे आपल्याला परमेश्वरी कृपा प्राप्त व्हावी म्हणून ह्या पवित्र मिसेमध्ये आपण देवाकडे विनंती करूया. भगिनीनो माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ परमेश्वर पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. आपल्या तंतून अर्पण केलेल्या बलिदानाचा प्रभू स्वीकार करो, त्यामुळे त्याचे हो ख्रिस्त मंडळाचे कल्याण हो. हे सर्व शक्तिमान पित्या, आम्ही ही दाने तुला अर्पण करीत आहोत, आम्हाला पापांपासून मुक्त कर. या पवित्र बलिदानाच्या रहस्यात सहभागी होण्यासाठी एकमेव बाप्तिस्मा साक्रामेंताद्वारे एकत्र झालेल्या आम्हा सर्वांना एकजीव कर. ही प्रार्थना आम्ही आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन. प्रभू तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. तुमचे अंतकरण प्रभूकडे लावा, आम्ही ते लावले आहे. प्रभू आमचा परमेश्वर याचे आभार मानूया. योग्य रास्तो आहे. हे पवित्र पित्या सर्व समर्थ सनातन परमेश्वर, आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावीत हे योग्य व तारणदायक आहे. विलक्षण पवित्र जीवन जगणारे व तुझ्यावर दृढ श्रद्धा ठेवून तुझी जगाला साक्ष देणारे संत स्त्री पुरुष निर्माण करून प्रत्येक युगात तू ख्रिस्त सभेला नवजीवन देतोस. त्यांच्या प्रभावी जीवनाकडून आम्हाला प्रेरणा मिळते. तुझ्या तारणदायी सामर्थ्याचे आम्हाला जिवंत चिन्ह बनविण्यासाठी त्यांच्या प्रार्थनेमुळे आम्हाला सहाय्य होते. म्हणून हे प्रभो सर्व दूत व सर्व संत यांच्याबरोबर आम्ही तुझे आनंदाने गुणगान गातो. प्रभो तू खरोखर पवित्र आहेस, सर्व पावित्र्याचा तू उगम आहेस. ही दाने पवित्र करण्यासाठी तुझा आत्मा यांच्यावर येवो. ही दाने आमच्यासाठी
आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचे शरीर व रक्त बनून स्वेच्छेने स्वीकारलेले आपल्या दुःख सहनापूर्वी त्यानं भाकर घेतली, तुझे आभार मानले आणि ती भाकर मोडून आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी अर्पिलं जाईल. भोजन झाल्यानंतर त्याने प्याला घेतला, पुन्हा तुझे आभार मानले व तो प्याला आपल्या शिष्यांना देत म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचं हे रक्त आहे, हे तुमच्या व साऱ्या मानवांच्या पापक्षमेसाठी सांडण्यात येईल, हे माझ्या आठवणीसाठी करा. भक्तगणाहनो चला करूया अपुल्या श्रद्धेचा उच्चार. मरणांतुनि प्रभु येशू उठला, एल जगती पुनर्भेटिला, श्रद्धेचाया पुनरुच्चार. येशूच्या मरणाच्या व पुनरुत्थानाच्या स्मरणार्थ हे पित्या, आम्ही तुला ही जीवनदायी भाकर व हा तारणदायक प्याला अर्पण करतो. तुझ्या समोर उभे राहण्यास व तुझी सेवा करण्यास आम्हाला पात्र केल्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. ख्रिस्ताचे शरीर व रक्त सेवन करणाऱ्या आम्ही सर्व पवित्र आत्म्याच्या कृपेने एक व्हावे तसे आम्ही विनवितो. प्रभो, सर्व जगभर पसरलेल्या तुझ्या ख्रिस्त सभेची आठवण कर. फ्रान्सिस आमचे पोप, फेलिक्स आमचे बिशप व इतर सर्व फादर्स यांच्यासह तुझ्या प्रेमात उत्तरोत्तर वाढ कर. मरणांतून पुन्हा उठण्याच्या आशेने ख्रिस्ताटाई विश्रांती पावलेल्या आमच्या बंधुभगिनींची आठवण कर. त्यांना व ख्रिस्त अशी झालेली इतर सर्व लोकांना तुझं दिव्य दर्शन घडव. अम्मा सर्वावर दया कर. देवमाता धन्य कुमारी मरिया, तिचा पती संत योसेफ, संत मार्गरेट, संत गोन्सालो गार्शिया, सारे प्रेषित, जगाच्या आरंभापासूनच्या तुझ्या सर्व संत असो, आम्हाला शाश्वत जीवनाचे वाटेकरी कर. त्यांच्याबरोबर आम्ही स्तुती करावी. आमच्या प्रभू ख्रिस्ताद्वारे तुझा गौरव गावा म्हणून आम्हाला कृपा दे. ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तासह, ख्रिस्ता ठाई, पवित्र आत्म्याच्या ऐक्यात हे सर्व समर्थ पित्या, तुझा सन्मान व गौरव सदा सर्वदा होवो. परमेश्वरी राज्य आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यावं. विश्वासाच्या वरदानाद्वारे प्रभू कृपेमध्ये आपण नेहमी वाढत राहावे म्हणून प्रभू ख्रिस्तानं शिकविलेली प्रार्थना आपण एकत्र मानूया. आमच्या स्वर्गीय बापा, तुझे नाव पवित्र मानले जावो, तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची दररोजची भाकर आज आम्हाला दे आणि जसे आम्ही आमच्या अपराध करणाऱ्यांना क्षमा करीतो, तशी तू आमच्या अपराधांची क्षमा कर आणि आम्हाला मोहात पडू नकोस, पण वाईटापासून आम्हाला सोडव. हे प्रभू, सर्व वाईटापासून आमचं संरक्षण कर. या जीवनात तू आम्हाला शांती दे. आमच्या तारणाऱ्या येशू ख्रिस्ताच्या पुन्हा येण्याची व शाश्वत जीवनाची आशेने वाट पाहत असता आम्ही तुझ्या दयेच्या साह्याने पापापासून दूर राहावे व सर्व संकटापासून सुरक्षित असावेत, कारण राज्य अधिकार व गौरव सदा सर्वदा तुझाच आहे. हे प्रभू येशू ख्रिस्ता, तू आपल्या प्रेषितास म्हणालास, मी तुम्हासाठी शांती राखून ठेवतो, मी माझी शांती तुम्हास देतो. म्हणून हे प्रभू, आमच्या पापाकडे पाहू नकोस, तर तुझ्या ह्या ख्रिस्त सभेच्या अखंड श्रद्धेकडे पहा आणि आम्हाला तुझ्या स्वर्गीय राज्यातील शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तू नित्यजीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. आमेन. प्रभूची शांती तुम्हा बरोबर सदा सर्वदा असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा. आपण एकमेकास प्रेमानं शांतीवंदन करूया. Thank you.
पहा हे देवाचं कोकरू जगाची पाप दूर करणारं हे परमेश्वराचं कोकरू पहा या कोकराच्या भोजनात आज निमंत्रित झालेले आपण सर्व धन्य प्रभो तुझा स्वीकार कराव्यास मी पात्र नाही परंतु एक शब्द बोल म्हणजे मी बरा होईन माझ्या प्रिय येशू तू अल्तरावरील पवित्र साक्रामेंतात जातीने हजर असतोस ह्यावर माझी नितांत श्रद्धा आहे सर्वांपेक्षा माझे तुझ्यावर प्रेम आहे आणि माझ्यामध्ये तू यावा अशी माझी तीव्र इच्छा आहे ह्या दिवसात मी तुला पवित्र मिस्सा साक्रामेंताद्वारे स्वीकारू शकत नसलो तरी निदान आध्यात्मिक स्वरूपात तू माझ्या अंतकरणात ये तू नेहमीच माझं बरोबर असतोस मी तुला मिठी मारतो तुझ्यापासून माझा कधीही वियोग होऊ देऊ नकोस परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेऊन पहा परमेश्वरावर विश्वास ठेवणारा तो धन्य आपण प्रार्थना करूया हे प्रभो या पवित्र साक्रामेंताच्या कृपा सामर्थ्याने आणि संत मार्गरेट हिच्या उदाहरणाने आम्हाला नेहमी प्रेमाने मार्गदर्शन कर आम्हामध्ये सुरू केलेले सत्कार्य येशू ख्रिस्ताच्या पुनरागमनाच्या वेळी परिपूर्ण व्हावे म्हणून आम्हाला कृपा दे तो परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो आमेन प्रभो तुम्हा बरोबर असो आणि तुम्हा बरोबर सुद्धा आणि सर्व समर्थ परमेश्वर पिता पुत्र व पवित्र आत्मा यांचा आशीर्वाद आपल्यावर येवो आमेन जा तुम्हाला ख्रिस्ताच्या शांतीनं देव प्रीतीमध्ये वाढण्यासाठी पाठविण्यात येत आहे देवाचे आभार मानू कोरोना व्हायरसमुळे बाधित लोकांसाठी प्रार्थना सर्व समर्थ व दयावंत परमेश्वरा सर्व जगाला तू तुझे प्रेम सदैव व सर्वत्र दाखवत असतोस कोरोना व्हायरसमुळे बाधित झालेल्या या विश्वाच्या वेगवेगळ्या भागातील लोकांसाठी आम्ही करीत असलेली प्रार्थना दयेने ऐक कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी या आजाराने पछाडलेल्या व्यक्तींना व त्यांच्या कुटुंबियांना आरोग्यदायक स्पर्श लाभण्यासाठी आम्ही तुझ्याकडे कळकळीची याचना करतो या आजारावर लवकरात लवकर प्रभावी उपाय शोधण्यासाठी
संशोधन करणाऱ्या डॉक्टरच्या प्रयत्नांना यश लाभावे म्हणून आम्ही तुझी करुणा भागतो. लोकांच्या हितासाठी झटणाऱ्या सरकारी व आरोग्य यंत्रणांद्वारे या आजारावर मात करण्यासाठी योग्य पावले उचलली जात आहेत. त्यांच्या फलदृप्तीसाठी आम्ही प्रार्थना करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमीन.